नमस्कार। काल गणना, काळाचं शास्त्र। बऱ्याच लोकांमध्ये असा समज होता की पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती फिरते आणि सूर्याभोवती फिरते याचा शोध कोपर्निकसने लावला। म्हणजे पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्यासाठी लागणारा काळ आणि सूर्याभोवती फिरणारा लागणारा काळ, याच्यातून काळ निर्माण झाला। काळ हा निर्माण मोजायला सुरुवात झाली। 24 तासात स्वतःभोवती फिरते, 365 दिवस सूर्याभोवती फिरते। पण बऱ्याच लोकांना असं वाटायचं की कोपरनिकसने याचा सिद्धांत लावला, परंतु त्याच्या फार प्राचीन काळी भारतीय ऋषी मुनींनी याचा शोध लावलेला आहे की पृथ्वी स्वतःभोवती फिरते आणि सूर्याभोवती देखील फिरते, आणि तसे त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी नोंदवलेले देखील आहे। इतकंच नव्हे तर पृथ्वीचे सूर्यापासूनचे अंतर आणि पृथ्वीचे चंद्रापासूनचं अंतर देखील त्यांनी प्राचीन काळामध्ये सांगितलेलं होतं, कोपर्निकसच्या जन्माच्या देखील कितीतरी पूर्वादी। आपण जे म्हणतो सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, याची सुरुवात सर्वप्रथम भारतीय लोकांनी केली। मग पुढे हे मंडे, ट्यूजडे वगैरे वगैरे फार नंतर युरोपमध्ये निर्माण झाले। आपण जर बघितलं तर येशू ख्रिस्ताचा जो जन्म झाला तिथून ख्रिस्ती कालगणना सुरू झाली। म्हणजे एक सुरुवात कधी पृथ्वीची, तर जीजसच्या, येशू ख्रिस्ताच्या जन्मापासून, असं युरोपमध्ये, अमेरिकेमध्ये, विशेषतः युरोपमध्ये मानलं जायला लागलं। अमेरिकन्सचा त्याला सुरुवातीला तेवढासा सपोर्ट नव्हता। म्हणजे येशू ख्रिस्तापूर्वीचं जग, म्हणजे बिफोर ख्राईस्ट, आणि येशू ख्रिस्तानंतरचं जग आफ्टर क्राइस्ट, असे BC आणि SC असे दोन, इसवीसन पूर्व आणि इसवीसन असे दोन प्रकार त्यांनी केले। आणि मग जगभर पुढे त्याचे कॅलेंडर्स तयार झाली। मग एक तास, एक मिनिट, एक सेकंद, एक महिना वगैरे त्यांनी मोजायला सुरुवात केली। जानेवारी, फेब्रुवारी असे वेगवेगळे दिवस आले। तसं जर म्हटलं तर रोमन शब्दांपासून हे शब्द तयार झालेले आहेत। सप्टेंबर हा सेप्ट, म्हणजे 7 सप्तापासून तयार झाला आहे। ऑक्टोबर हा 8, म्हणजे 8 पासून तयार झाला आहे। नोव्हेंबर 9 पासून तयार झाला आहे। डिसेंबर 10 पासून तयार झाला आहे। म्हटलं तर डिसेंबर 10वा महिना पाहिजे, सप्टेंबर 7वा पाहिजे, त्याला काही तर्कच नाही, लॉजिकच नाही। अजूनपर्यंत याचं निश्चित असं स्वरूप, सर्वमान्य स्वरूप असं काही लोक तिकडचे मांडायला तयार नाहीत। 25 जानेवारीपासून वर्ष सुरू करायचं, 25 डिसेंबरपासून जीजसच्या जन्मापासून सुरू करायचं की 1 जानेवारीपासून सुरू करायचं, याच्याबद्दल थोडेसे वादविवाद होते। आणि पुढे ते कसे मिटले आणि 1 जानेवारी हे नवीन वर्ष सुरू झालं। आणि आपल्याला माहिती आहे की नवीन वर्षाची सुरुवात तिकडची कॉपी आपण भारतीयामध्ये किंवा जगभर करताना दिसतो। मग रात्री जेवायला वेगवेगळ्या पार्टीत चालू होतात, दारू प्यायली जाते, नको नको त्या गोष्टी केल्या जातात, आणि नवीन वर्षाची, नवीन जीवनाची सुरुवात ही केली जाते। भारतीय कालगणना ही अधिक महत्त्वाची मला वाटते। ह्याच्यामध्ये चैत्र आहे, वैशाख आहे, ज्येष्ठ आहे, आषाढ आहे, श्रावण आहे, भाद्रपद आहे, अश्विन आहे, पौष आहे, माघ आहे, फाल्गुन आहे, हे जे काही महिने दिलेले आहेत हे महत्त्वाचे आहेत, कारण त्याला प्रत्येकाला एक इतिहास आहे, निसर्गाशी संबंधित असा इतिहास आहे। आणि त्याच्यात जर आपण बघितलं तर बिहू हा आसामचा सुरुवातीचा सण आहे। नवीन वर्ष बिहूपासून सुरू होतं। दीपावली गुजरातमध्ये, महाराष्ट्रामध्ये सुरू होतं किंवा संपूर्ण भारतात सुरू होतं। लोहडी हा पंजाबचा आरंभ आहे। पाडवा आपल्याकडे महत्त्वाचा मानला जातो। तर असे वेगवेगळ्या निसर्गानुसार, संस्कृतीनुसार वर्षाच्या आरंभ पद्धती होत्या। पुढच्या काळामध्ये सर्व जगामध्ये जानेवारी, फेब्रुवारी हे ख्रिश्चन कॅलेंडर स्वीकारले गेले। आपण जर बघितलं तर मुस्लिम कॅलेंडर हे वेगळं आहे। मुस्लिम कॅलेंडरमध्ये हिजरी सण होतं। हिजरी याचा अर्थ मक्केहून मदिनेस जाण्याचा जे प्रेषितांचा जो काळ आहे तिथून ते हिजरी कॅलेंडर सुरू झालं। आणि दुसरे एक फसली कॅलेंडर, म्हणजे हंगामाचा, पिकांचा, फसलचा काळ, तिथून ते कॅलेंडर सुरू झालं। भारतामध्ये देखील वेगवेगळ्या पद्धतीचे असे काही शक किंवा कालगणना या वेगवेगळ्या काळामध्ये सुरू करण्यात आले।
त्याच्यामध्ये वेगवेगळे जे राजे होते त्यांनी या कालगणना सुरू केल्या. मग त्याच्यामध्ये शालिवाहन शक सुरू झालं, शालिवाहन राजाने ते शक शक संवत सुरू केला, अर्थात त्याच्याविषयी वाद आहेत की नेमकं कोणी आणि कधी सुरू केलं. विक्रम संवत किंवा विक्रम शक हे सुरू झालं, त्यानंतर कलचुरी काळ आला त्यांनी ते सुरू केलं. असे वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळ्या राजांनी काळ सुरू केले. परंतु साधारणपणे जर आपण बघितलं तर वैदिक कालगणना ही अधिक योग्य होती, वैदिक कालगणना ही अधिक सूक्ष्म होती. त्याच्यामध्ये सेकंदापेक्षा देखील सूक्ष्म असा विचार केलेला दिसतो. मग त्याच्यामध्ये क्षण आहे, पल आहे, निमेष आहे, असे सेकंदाचे देखील असे छोटे छोटे सेकंदाचा काही सूक्ष्मांश, त्या सूक्ष्मांशाचा काही सूक्ष्मांश असे तयार करण्यात आले. म्हणजे वर्ष त्याचे भाग, म्हणजे आयन आयनपेक्षा लहान ऋतू, ऋतूपेक्षा लहान महिना, महिन्यापेक्षा पक्ष, पक्षापेक्षा सप्ताह, सप्ताहापेक्षा अहोरात्र, त्याच्यापेक्षा लहान नाडी विनाडी प्राण, निमिष पल क्षण असे छोटे छोटे लव रेणू, इथपर्यंत काळामध्ये सूक्ष्म अभ्यास भारतीयांनी मांडलेला आहे. आणि वर्षाचे देखील त्यांनी एक केलेले. त्याच्यामध्ये कलयुग जे आहे, आता ब्रिटिश कालगणनेत बिलियन आणि ट्रिलियन मिलियन असेच विभाग आहेत, परंतु भारतीय कालगणनेमध्ये कलयुग म्हणजे 4,32,000 वर्षांचं आहे. त्याच्यानंतर द्वापार युग हे 8,64,000 वर्षांचं आहे. त्रेतायुग हे 12,96,000 वर्षांचं आहे. सतयुग हे 17,28,000 वर्षांचं आहे. आणि हे चारही युग मिळून म्हणजे 43,20,000 वर्षांचं चतुर्युग आहे. आणि हे 71 चतुर्युग मिळून एक मन्वंतर बनतं. आणि एक मन्वंतर म्हणजे 30,67,20,000 वर्ष. आणि एक चतुर्युग म्हणजे ब्रह्माचा एक दिवस असं मानलं गेलं. म्हणजे एवढा मोठा आकड्यांचा विस्तार, कालगणनेचा विस्तार भारतामध्ये केला गेला, वैदिक प्रवाहामध्ये केला गेला. तर असा दीर्घ कालगणनेचा प्रवास आहे. परंतु आज जगात मान्य आणि इतिहासामध्ये जे अभ्यासले जाते ते म्हणजे ख्रिश्चन कालगणना. ख्रिश्चन कालगणनेमध्ये मग इसवी सन पूर्व, इसवी सन बिफोर क्राइस्ट, आफ्टर क्राइस्ट अशा गोष्टी मानल्या जातात. जानेवारी ते डिसेंबर असं मानलं जातं. 7 दिवस मानले जातात, 1 तास 1 मिनिट 1 सेकंद आणि त्याचे काही नॅनो असे स्वरूप मानले जातात. तर कालगणनेचे अशा प्रकारचं एक शास्त्र आहे. ते भारतीयांनी फार सूक्ष्मदृष्टीने विकसित केलेलं आहे. ते आपल्या स्मृतीत यायला हवं, स्मृतीतून आपल्या आचरणात, आपल्या व्यवहारात यायला हवं. आणि ख्रिश्चन कॅलेंडर जे आहे त्याचा देखील सध्या आपण इतिहास संशोधनामध्ये वापर करताना बरेचसे लोक आढळतात. तर कालगणना शास्त्र हे महत्त्वाचं शास्त्र आहे. विशेषतः धर्मकेंद्रित ते कालगणना आपल्याला दिसते. मग ती ख्रिश्चन कालगणना असो, मुस्लिम कालगणना असो, किंवा वेगवेगळ्या हिंदू राजांनी केलेली कालगणना असो, तसे धार्मिक त्याच्यामध्ये प्रवाह आढळतात. परंतु विज्ञान जर टाईम्स, हिस्ट्री ऑफ टाईम्सचं बघितला तर भारतीयांनी काळाचा अत्यंत सूक्ष्म अभ्यास केला आहे. म्हणजे एका वस्तूपासून दुसऱ्या वस्तूपर्यंत जायला जो वेळ लागतो त्याला काळ म्हणतात. तर हा जो काळ आहे, दोन्ही वस्तूंच्या मधला जो काही प्रवासाचा जो वेळ आहे त्याला काळ असं म्हटलं जातं. म्हणून कालचक्र अशी एक संकल्पना आहे. घड्याळाचं गोल फिरत असतं, म्हणजे 24 तास असे असतात. 24 नंतर पुन्हा, म्हणजे 1 ते 12 1-1 तास असतो, 12 नंतर पुन्हा 1-2-3-4 असं कालचक्र जे आहे सुरू राहतं. तर हे कालगणना एक शास्त्र आहे, हे इतिहासामध्ये महत्त्वाचं आहे. कारण कोणती घटना कधी घडली, कोणत्या काळात घडली याचा त्याच्याशी संबंध असतो. वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका या कालगणनेकडे पाहण्याच्या आहेत. सगळ्याच भूमिकांचा आपण अभ्यास केला पाहिजे आणि ज्याने त्याने ज्याला जे काही आवडेल अशी भूमिका स्वीकारली पाहिजे. त्याला त्याला आपलं मत, आपले विचार स्वीकारण्याचा अधिकार आहे. शास्त्रशुद्ध, वैज्ञानिक, विवेकवादी, तर्कवादी अशाच गोष्टींचा स्वीकार केला पाहिजे. आणि भारतीयांचं जे कालगणनेबाबतचं जे ज्ञान आहे त्याचं सूक्ष्म अध्ययन, सूक्ष्म स्मृती, सूक्ष्म बोध आपण घेतला पाहिजे. त्याचबरोबर व्यवहारामध्ये सध्या जे काही कालगणना चालू आहे त्याचा देखील वापर केला पाहिजे. तर कालगणना शास्त्र, काळ ही इतिहासात फार महत्त्वाचे समजली जाते. काळाशिवाय इतिहास नाही. इतिहासामध्ये कालपट्टी असते, म्हणजे 1 पासून पुढे 1, 2, 3, 4, 5, 6, 7 करीत करीत आज 2020 चालू आहे. आणि 1 पूर्वी 1, 2, 3 असं करीत करीत प्राचीन काळ, इसवी सन पूर्वचा काळ. इसवी सन म्हणजे काय की जो 1 पासून पुढे चालतो. इसवी सन म्हणजे काय, 1 पासून पुढे 1, 2, 3, 4 असं करीत करीत आज 2020 आहे. आणि
एक पासून पूर्वी जर उणे एक उणे दोन उणे तीन असं करीत करीत 5,000 10,000 वर्ष इसवी सन पूर्व तर अशी एक काळाची पट्टी आहे, एक टाईम स्केल आहे. तर एक म्हणजे आजच्या घडीला लोक ख्रिश्चन कॅलेंडर मानतात, जेझसच्या जन्मापासून 25 डिसेंबर नंतर तर 1 जानेवारीपासून तो एक मानला जातो, आणि मग पुढे 1, 2, 3, 4, 5 असे करीत आज 2020 सालात आपण आहोत. आणि याच्या पूर्वी इसवी सन पूर्व म्हणजे अगदी 5,000-10,000 वर्षापूर्वीचा काळ, आणि इथून पुढे 2020 पासून तर पुढे 10,000-20,000 वर्षापूर्वीचा काळ, असा काळाचा अभ्यास आहे. म्हणजे काळाची जर पट्टी ठेवली तर कोणत्या कोणत्या भागात कोणत्या कोणत्या घटना घडल्या याच्या पूर्वी आणि इसवी सन एक पूर्वी आणि इसवी सन एक नंतर, त्या त्या घटना जर आपण तिथे तिथे टाकल्या, तो तो इतिहास तिथे तिथे टाकला, तर त्या त्या काळातल्या घटना महत्त्वाच्या घडामोडी इतिहासातल्या आपल्याला कळतात. म्हणून आपण एक असे एक स्केल बनवावी, एक टाईम स्केल बनवावी. इंटरनेटवर बऱ्याचशा इमेजेस त्याच्या आहेत, त्याच्यावरून आपल्याला कळू शकतं की कोणत्या घटना कुठल्या काळात झाल्या, इसवी सन पूर्व कुठल्या घटना जगात झाल्या, भारतात झाल्या, महाराष्ट्रात झाल्या, आणि ह्या सगळ्या घटनांची नोंद आपण ठेवली पाहिजे. म्हणजे आपल्याला लक्षात येतं की कुठली गोष्ट कोणत्या काळात झाली, कोणती गोष्ट आधी घडली, कोणती गोष्ट नंतर घडली. तो स्वाभाविकच हा काळाचा अभ्यास आहे इतिहास. म्हणून कालगणना शास्त्र हे फार महत्त्वाचं शास्त्र आहे. आणि काळाच्या पट्टीवरती आपण जर त्या त्या घटना त्या त्या वर्षातल्या आपण ठेवल्या तर आपल्याला सुस्पष्टपणे कळतं की इतिहासाचा कालक्रम, काळाचा प्रवास कसा चालू राहिलेला आहे आणि तो कसा चालू राहणार आहे. तर स्वाभाविकच कालगणना शास्त्र, काळ निश्चित करण्याची पद्धती ही फार महत्त्वाची अशी संकल्पना इतिहासामध्ये आहे. आणि एक आपण सरळ बघाल की प्राचीन काळ, मध्ययुगीन काळ, आधुनिक काळ आणि आजचा अत्याधुनिक काळ म्हणजे पोस्ट मॉडर्न टाइम्स आणि फ्युचरॉलॉजी म्हणजे पुढचा येणारा काळ, असे काळाचे भाग आपण केलेले आहेत. आजपासून पुढे 10 वर्षांनी काय होईल, 100 वर्षांनी काय होईल, 1,000 वर्षांनी काय होईल, 10,000 वर्षांनी, 1,00,000 वर्षांनी, 100,00,000, 1 कोटी, 100 कोटी, 400 कोटी वर्षांनी काय होईल, असा एक कल्पनांचा इतिहास देखील काही लोकांनी अमेरिकेत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे, विकसित देशांमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे की भविष्याचा इतिहास, की भविष्यात काय काय होईल. आणि अर्थात ही एक मनोरंजनाची शाखा आहे, भविष्यात काय होईल हे काय असं कोणी सांगू, एक मनोरंजनपर एक शाखा आहे. आणि मागची जी 450 कोटी वर्षापूर्वी पृथ्वी तयार झाली, तिथपासून तर ब्रह्मांड कसं तयार झालं, हा सगळा काळ असा मोठा अनंत काळ आहे. आणि अनंत काळाचा अभ्यास या कालगणना शास्त्रामध्ये होत असतो. तर इतिहास हा काळाशी संबंधित विषय, म्हणून स्वाभाविकच कालगणना शास्त्र हे इतिहासामध्ये एक महत्त्वाचं शास्त्र समजलं जातं.